सिटी न्यूज वसा जनसेवेचा। अमरावती येथील जिजाऊ कमर्शियल बँकेत सुरू असलेल्या विविध प्रकारचे गैरप्रकार आणि घोटाळ्यांना वाचा फोडल्यानंतर अनेक जणांच्या तक्रारी समोर येऊ लागल्या असून अनेकांनी आपल्या कैफयती सिटी न्यूजकडे मांडण्यास सुरुवात केली आहे। या कैफयतीमधून हे स्पष्टपणे दिसून येते की जिजाऊ कमर्शियल बँकेचे सेवानिवृत्त अभियंता जलसंपदा विभाग महाराष्ट्र तथा जिजाऊ कमर्शियल बँक अध्यक्ष अविनाश कोठाळे आणि त्यांच्या कंपनीने बँकेत केवळ घोटाळे किंवा गैरव्यवहारच केले नाहीत तर त्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना नाहक त्रास देऊन त्यांची छळवणूक केली आहे। शिवाय कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळी करत त्यांना आपल्या मर्जीनुसार वागवण्यासाठी मजबूर केलंय। त्यानंतरही जे कर्मचारी ऐकत नाहीत त्यांच्या बदल्या करून त्यांना विविध प्रकारे नाहक त्रास देखील देण्याचा प्रयत्न केलाय, याचा एक जिवंत नमुना नुकताच बाहेर आलाय। बँकेचा असाच एक पीडित कर्मचारी स्वप्नील देशमुख याने सुमारे 2 वर्षांपूर्वी एक तक्रार अमरावतीच्या जिल्हा उपनिबंधकांकडे मांडली आहे। या तक्रारीत स्वप्नीलनं म्हटलं आहे की तो सन 2014 साली जिजाऊ कमर्शियल बँकेत अस्थायी कर्मचारी म्हणून रुजू झाला। त्यानंतर त्याचे तुरखेड येथील एका सुशिक्षित आणि संपन्न घरातील मुलीशी लग्नही झाले। लग्नानंतर त्यांच्या पत्नीनं हट्ट धरला की त्याने घर जावे होऊन तिच्या माहेरी राहावे। स्वप्नील याने तसे करण्यास नकार दिला कारण त्याच्यावर त्याच्या आजी आजोबांची जबाबदारी होती। यानंतर त्याची पत्नी माहेरी निघून गेली। आता संपूर्ण मुद्दा स्वप्नीलच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेला होता, त्यात त्याची नोकरी किंवा जिजाऊ कमर्शियल बँकेचा कुठेही संबंध येत नाही। मात्र घोटाळ्यांमध्ये अखंड बुडालेल्या बँकेच्या प्रशासनानं इथेही ढवळाढवळ सुरू केली। जिजाऊ कमर्शियल अमरावती बँकेच्या तुरखेड शाखेचे अध्यक्ष हे जिजाऊ बँकेचे अध्यक्ष कोठाळे यांच्या अत्यंत जवळचे, त्यामुळे कोठाळे यांच्या कानावर हा विषय गेला। त्यानंतर तुरखेड येथील स्वप्नीलच्या नातेवाईकांच्या दबावातून कोठाळे यांनी स्वप्नीलला एक दिवस बोलावून घेतले आणि त्याच्यावर घर जावे होण्यासाठी दबाव टाकला। म्हणजे एकीकडे बँकेचे प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार करून बोकाळलेल्या कोठाळे आणि त्यांच्या जवळच्या सहकाऱ्यांनी नाहक एका कर्मचाऱ्याच्या संसारात लुडबुड करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी स्वप्नील याच्यावर बराच दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। स्वप्नीलने त्यांना सांगितले की हा पूर्णपणे वैयक्तिक विषय असून त्याचा माझी नोकरी आणि जिजाऊ कमर्शियल अमरावती बँक किंवा कोठाळे यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे। स्वप्नील याने नकार देताच कोठाळे यांचा इगो चांगलाच दुखावला। स्वप्नीलने आपली नाफरमानी केली असे समजून त्यांनी स्वप्नीलला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला। यानंतर कोठाळे यांनी स्वप्नीलची बदली परतवाडा येथून थेट यवतमाळला केली। हा खरे तर त्याच्यावर झालेला प्रचंड असा अन्याय होता, मात्र मुजोर झालेल्या कोठाळे आणि त्यांच्या कंपूला याच्याशी काहीही देणं घेणं नव्हतं। मुळातच स्वप्नीला अत्यंत तटपुंजा असा 6,000 रुपये पगार मिळत होता, त्यातही काही पैसे कट होऊन त्याच्या हातात केवळ 4,500 रुपये येत होते। परतवाडा येथे यवतमाळ हे अंतर 125 किलोमीटरपेक्षाही अधिक आहे। एवढ्या कमी पगारात परतवाडा ते यवतमाळ जाणे येणं करणं आणि त्यानंतर कुटुंबाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करणं हे स्वप्नीला अशक्य होऊ लागलं। मात्र याही स्थितीत बेरोजगार होण्याची वेळ येऊ नये म्हणून मारून मुटकून स्वप्नील नोकरी करत होता। त्यानंतर एके दिवशी अचानक स्वप्नील आजारी पडला। अचानक आलेल्या आजारपणामुळे तो रितसर सुट्टीचा अर्ज देऊ शकला नाही। काही दिवसांनी तो बरा झाल्यानंतर यवतमाळच्या शाखेत रुजू होण्यासाठी गेला असता तेथे शाखा अधिकाऱ्याने स्वप्नीला चक्क रुजू करून घेण्यास नकार दिला। स्वप्नील शाखा अधिकाऱ्याला आपली कैफियत सांगत राहिला, परंतु शाखा अधिकाऱ्यांचं मन द्रवलं नाही। शाखा अधिकाऱ्याने स्पष्ट सांगितलं की मुख्यालयातून रुजू होण्याची ऑर्डर घेऊन ये, मग जॉईन करून घेतो। या संपूर्ण प्रकारातून हे स्पष्टपणे दिसून येते की जिजाऊ कमर्शियल बँकेचे अध्यक्ष कोठाळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा कंपू हा एक प्रकारे कर्मचाऱ्यांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करीत आहे, कर्मचाऱ्यांना गुलामासारखी वागणूक देत आहे, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात लुडबुड करून त्यांना नाहक त्रास देत आहे। जे कर्मचारी कोठाळे आणि त्यांच्या कंपूचे ऐकत नाही त्यांच्या बदल्या करून किंवा विविध प्रकारे नाहक मानसिक त्रास देत आहे। प्रश्न असा आहे की कर्मचाऱ्यांना अशा प्रकारे त्रास देऊन कोठाळे हे काय साधू इच्छित आहेत? खरं तर कोठाळे यांनी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक जीवनात ढवळाढवळ करण्याची काहीही गरज नाही आहे, परंतु स्वतःचा नाहक दरारा निर्माण करण्याचा त्यांचा हा पोकळ प्रयत्न आहे। या प्रकारावरून हे स्पष्ट दिसून येत आहे की कोठाळे चक्क हिटलर प्रमाणे वागत आहेत, ज्यातून प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर अन्याय होतोय। हा अन्याय न थांबल्यास त्यांच्या संतापाचा एक दिवशी नक्कीच स्फोट होईल आणि त्यातून बँकेचे प्रचंड नुकसान होईल। मात्र कोठाळे यांना त्याचे काहीही सोयर सुतक नसल्याचं दिसून येत आहे। विशेष म्हणजे जिल्हा उपनिबंधकांकडे स्वप्नीलने जी तक्रार केली होती त्या संदर्भात देखील आजपर्यंत उचित कारवाई झाली नाही। यावरून मठ्ठ प्रशासन देखील कोठाळे यांच्या नालायक कृत्यांना हातभार लावत असल्याचं दिसत आहे।
जिल्हा उपनिबंधक अमरावती आणि सहाय्यक उपनिबंधक अंजनगाव सुरजी यांनी याची तात्काळ दखल घेणं गरजेचं आहे. या संपूर्ण प्रकरणाविषयी जिजाऊ कमर्शियल अमरावती बँक संबंधितांशी मोबाईल कॉलवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला, परंतु जिजाऊ बँक अध्यक्ष अधिकारी यांनी कॉल उचललाच नाही. त्याला मेल आयडी मेसेज करूनही त्यांच्याकडून कोणत्याच प्रकरणाची माहिती मिळत नाही. जोपर्यंत दोषींना कडक शासन होत नाही तोपर्यंत हे सत्र सुरूच राहणार. सिटी न्यूज बुलढाणा.